मंडळी काल बिग बॉस मराठी 3 घरातून नॉमिनेशन प्रक्रियेद्वारे अभिनेत्री सुरेखा कुडची या घराबाहेर गेल्या. सुरेखा या घराबाहेर जात असताना घरातील इतर सर्व सदस्यांना अश्रू अनावर झाले. सुरेखा कुडची याही रडू लागल्या. यावेळी त्या म्हणाल्या की या घरामध्ये माणूस म्हणून कुणीच वाईट नाही, परिस्थितीमुळे होतं तसं, पण मी ठरवलं होतं की जेव्हा मी एलिमिनेट होईल तेव्हा मी रडणार नाही, पण या घरामध्ये काहीतरी जादू आहेत. असं म्हणत असताना सुरेखा कुडची यांनाही अश्रू अनावर झाले. मंडळी त्यांनी घरातील सर्व सदस्यांची गळाभेट घेत त्यांचा निरोप घेतलाय. यानंतर बाहेर आल्यावर महेश मांजरेकरांनी त्यांना एक विशेष अधिकार दिला. यानुसार त्यांनी घरातील कोणत्याही एका सदस्याला या आठवड्यातील कॅप्टन बनवावं असं सांगण्यात आलं. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी त्यांना मिळालेल्या या विशेष अधिकाराचा वापर करत तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवलं. मंडळी प्रेक्षकांना देखील सुरेखा कुडची यांचा हा निर्णय आवडलाय. त्यांनी याबद्दल सुरेखा कुडची यांचं कौतुकही केलंय. आणि जाता जाता सुरेखा कुडची या फेर खेळल्याचं प्रेक्षकांनी म्हटलंय, कारण कदाचित त्या तृप्ती देसाई यांना कॅप्टन करतील असं कोणालाही वाटलं नसेल. या अगोदरच या दोघींचे खूप वाद झाले होते. सुरुवातीला दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या, पण शेवटी शेवटी दोघी वेगवेगळ्या टीममध्ये गेल्या आणि कॅप्टन्सी पदाच्या टास्कवरून तृप्ती देसाई यांनी सुरेखा कुडची यांच्या बाजूने निकाल न दिल्याने सुरेखा त्यांच्यावर प्रचंड संतापल्या होत्या. त्या सतत तृप्ती देसाई विरोधात आपली नाराजी व्यक्त करत होत्या. पण जेव्हा सुरेखा यांची घराबाहेर जाण्याची घोषणा झाली तेव्हा या दोघींनी आपापसातले हे वाद विसरून रडत एकमेकींना मिठी मारली. तसेच सुरेखा यांनी तर एक पाऊल पुढे जात त्यांना दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करत तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवलंय. यामुळेच प्रेक्षकांनी सुद्धा सुरेखा कुडची यांच्या या निर्णयाचं कौतुक करत त्या शेवटी फेअर खेळल्याचं म्हटलंय. तर मंडळी, तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवण्याचा सुरेखा कुडची यांचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? त्यांचा हा निर्णय योग्य आहे की नाही ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.